नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत शंभर महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्यसेवक ग्रामसेवक एम पी एस सी तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडतील चला तर बघूया कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे बोलूया पहिला प्रश्न आहे कोकणात वर्षभर बाष्पाचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सत्तर टक्के सत्तर टक्के पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील उन्हाळ्यातील हवामान कशा प्रकारचे असते कुठले म्हटले सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील का का तर थंड असते हवामान तिथलं कसं असते थंड असतं आहे पुढील प्रश्न बघा नागपूरचे हवामान विषम असण्याचे कारण काय नागपूरचे हवामान विषम असण्याचे कारण काय आहे तर खंडांतर्गत स्थान काय खंडांतर्गत स्थान त्यानंतर महाराष्ट्रातील हिवाळा ऋतूचा कालावधी कोणता आहे तर ऑक्टोबर ते जानेवारी ऑक्टोबर ते जानेवारी महाराष्ट्रातील कोणत्या विभागात उन्हाळ्यात जास्तीत जास्त तापमान नोंदविले जाते सर्वांना माहिती आहे विदर्भामध्ये हा प्रश्न पोलीस भरतीला यापूर्वी विचारला गेलेला आहे पुढे बघा महाराष्ट्रात वर्षातील कोणत्या महिन्यात कमीत कमी तापमान असते कमीत कमी कोणत्या महिन्यात तापमान असते तर जानेवारी महिन्यामध्ये कमीत कमी तापमान असतं आहे महाराष्ट्र पठारावरील हवेत कशाचे प्रमाण कमी आहे महाराष्ट्र पठारावरील म्हटलं आहे हवेत कशाचे प्रमाण कमी आहे तर बाष्प बाष्पाचे प्रमाण कमी आहे महाराष्ट्र पठारावरील हवामान कशा प्रकारचे आहे मित्रांनो यावर हा प्रश्न यापूर्वी पोलीस भरतीला विचारला गेला आहे विषम व कोरडे महाराष्ट्र पठारावरील हवामान कशा प्रकारचे आहे विषम व कोरडे मित्रांनो आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढचा प्रश्न कोकणातील हवेत कशाचे प्रमाण जास्त असते बाष्प कोकणातील हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते ते का जास्त असते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हो आहे की कोकणामध्ये हवेचं हवेमध्ये प्रमाण जास्त असतं बाष्पाचं त्याचं कारण काय पुढचं बघा कोकणचे हवामान कशा प्रकारचे आहे तर कसं आहे दमट सम व दमट सम व दमट महाराष्ट्र कोणत्या कटिबंधात मोडतो महाराष्ट्र कोणत्या कटिबंधात मोडतो उष्ण एम पी एस सीला यावर प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला, भरती विचारला गेला आहे तलाठी भरतीला देखील प्रश्न विचारला गेलेला आहे लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पुढे बघा काळ्या मृदेत कोणत्या प्रकारची पिके प्रामुख्याने घेतली जातात तर नगदी पिके कोणती पिके नगदी पिके भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या उत्तर आहे सरोजिनी नायडू चीनने तिबेटवर केव्हा आक्रमण केले एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पस्तीसचे भारतमंत्री कोण होते सॅम्युअल होअर कोण होते सॅम्युअल होअर एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा कोणता कायदा म्हणून ओळखला जातो एकोणीसशे पस्तीसचा कायदा भारत सरकारचा कायदा म्हणून ओळखला जातो एकोणीसशे पस्तीसचे व्हाईसराय कोण होते लॉर्ड विलिंग्टन एकोणीसशे पस्तीसचे व्हाईसराय लॉर्ड विलिंग्टन कोणत्या साली असहकार आंदोलनाने राष्ट्रव्यापी स्वरूप घेतले एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकवीस कोणत्या साली असहकार आंदोलनाने राष्ट्रव्यापी स्वरूप घेतले साल लक्षात ठेवा एकोणीसशे एकवीस कोणत्या भागातील आदिवासींनी वन्य कायदे मोडले आ उत्तर आंध्र काय उत्तर आंध्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे एकवीस साली असहकार आंदोलनांतर्गत किती हडताळ झाले किती हडताळ झाले योग्य उत्तर आहे तीनशे शहाण्णव काय उत्तर आहे तीनशे शहाण्णव उष्ण कटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात कोणती मृदा तयार होते जांभी मृदा बघा उष्णकटिबंधीय प्रदेशात आर्द्र हवामानात कोणती मृदा तयार होते तर उत्तर आहे जांभी मृदा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणती मृदा आढळते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभी मृदा आढळते कोणती मृदा जांभी मृदा लक्षात ठेवा पोलीस भरतील्यावर प्रश्न विचारला गेला आहे एम पी एस सीमध्ये देखील प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दक्षिण कोकणात अतिपर्जन्याच्या विभागात कोणती मृदा आढळते तर योग्य उत्तर आहे जांभी मृदा दक्षिण कोकणात अतिपर्जन्याच्या विभागात जांभी मृदा आढळते त्यानंतर जांभ्या मृदेत कशाचे हो प्रमाण जास्त आढळते जांभ्या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचं प्रमाण काय असतंय जास्त असतंय जी काही जांभी मृदा हो असते त्यामध्ये लोह व ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे अतिपर्जन्याचा जांभा मृदा विरहित विभाग कोणता आता बघा अतिपर्जन्याचं म्हटलं आहे म्हणजे जास्त पाऊस जास्त पावसाचा असा भाग कोणता आहे की तिथं काय जांभी मृदा काय नाही आहे तर उत्तर कोकण मग उत्तर कोकण म्हणजे कोणकोणते तर ठाणे आणि रायगड जिल्हा उत्तर कोकण उत्तर आपलं म्हणजे ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये काय पर्जन्य खूप आहे परंतु पर जांबा काय जांबा मृदा नाही आहे त्यानंतर जांभी मृदेचा रंग कोणता आहे तर लालसर तांबूस जांभ्या मृदा रंग कसा आहे लालसर तांबूस जगप्रसिद्ध हापूस आंब्यांचे उत्पादन कोणत्या मृदेत घेतले जाते जांभी मृदा सर्वांना माहिती पाहिजे मित्रांनो हापूस आंब्याचं उत्पादन आपण कोकणात घेतो कोकणात मृदा कशी जांभी मृदा आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर कोकण किनारपट्टीवर आढळणारी मृदा कोणती गाळाची मृदा कोकण किनारपट्टीवर आढळणारी मृदा गाळाची मृदा त्यानंतर पूर्व विदर्भात आढळणारी मृदा कोणती पूर्व विदर्भात आढळणारी मृदा तांबडी पिवळसर मृदा तांबडी पिवळसर मृदा पूर्व विदर्भात तांबडी पिवळसर मृदा कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात आढळते तर वर्धा व वैनगंगा कोणत्या वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये तांबडी व पिवळसर मृदा आढळते त्यानंतर पूर्व विदर्भात तांबडी व पिवळसर मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते जिल्हा विचारला आता पाठीमागच्या प्रश्नात नदी विचारलं होतं ह्या प्रश्नात जिल्हा विचारले कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये तांबडी पिवळसर मृदा आढळते दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले अठराशे तीन अठराशे तीनमध्ये दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले तिसरे मराठा इंग्रज युद्ध तिसरे मराठा इंग्रज युद्ध केव्हा झाले अठराशे सतरा ते अठराशे अठरा त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत घेण्याचे कारण काय होते योग्य उत्तर आहे प्लेगची साथ काय उत्तर आहे प्लेगची साथ नारायण मुरलीधर गुप्ते यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या तर कवी बी नारायण गुप्ता यांनी कवी बी या नावाने कविता लिहिल्या एकोणीसशे अडोतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीमुळे पीक पुराल्यामुळे शेतसारा माफ करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला तर साने गुरुजींनी घेतला होता शेतसारा माफ करण्यासाठी त्यानंतर भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात नारायण मेघाजी लोखंडे पोलीस भरतीला खूप वेळा प्रश्न पडलेला आहे एम पी सीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे तलाठी भरतीमध्ये देखील हा प्रश्न विचारला <laughs> गेलेला आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय कुसुमाग्रज यांचे मूळ नाव विष्णु वामन शिरवाडकर यावर देखील प्रश्न विचारला गेला आहे विष्णु वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न <laughs> निवृत्ती रामजी पाटील यांनी कोणत्या नावाने गीते लिहिली पी सावाराम कोणत्या नावाने पी सावाराम या नावाने त्यांनी गीते लिहिली कोणी निवृत्ती रामजी पाटील यांनी नीलदर्पण नाटकाचे लेखक कोण आहेत नील दर्पण नाटक हे लेखक कोण नीलदर्पण नाटकाचे दीनबंधू मित्र दीनबंधू मित्र कोणत्या प्रांतामधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला तर बंगाल प्रांतातील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला जांभ्या मृदेत कोणत्या खनिजाचे साठे विपुल प्रमाणात आढळतात योग्य उत्तर आहे बॉक्साइट बॉक्साईटचे साठे जांभ्या मृदेमध्ये आढळतात पुढचा प्रश्न प्रांतातील द्विदल राज्य पद्धत नष्ट करण्याची शिफारस कोणत्या कमिशनने केली योग्य उत्तर आहे सायमन कमिशन प्रांतातील द्विदल राज्यपद्धत नष्ट करण्याची शिफारस सायमन कमिशनने केली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तीस वर्षात बंगालमध्ये एकही मूर्तीपूजक राहणार नाही याची ग्वाही कोणत्या गव्हर्नर जनरलने दिली होती तीस वर्षात बंगालमध्ये एकही मूर्तीपूजक राहणार नाही याची ग्वाही कोणत्या गव्हर्नर जनरल दिली होती तर लॉर्ड मेकॉले काय नाव त्याचं लॉर्ड मेकॉले कापडावरील आयात कर कमीत करून देशी उद्योगधंदे बुडविणारा गव्हर्नर जनरल कोण आहे लॉर्ड लिटन बघा कापडावर काय करता आयातकर त्यांनी कमी केला होता आणि देशी उद्योगधंदे बुडवणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होतं मूळ नाव रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय होतं गदाधर चट्टोपाध्याय गदाधर चट्टोपाध्याय लक्षात ठेवा गदाधर चट्टोपाध्याय बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र होतं का होतं वर्तमानपत्र कोणाचं येते शहा मेहता जर विचारलं बॉम्बे क्रॉनिकल हे वर्तमानपत्र कोणाचे होते शहा मेहता अलीगड विद्यापीठाची के स्थापना केव्हा झाली एकोणीसशे वीस अलीगड विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये मध्ये झाली त्यानंतर दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज लाहोर येथे कोणी सुरू केले लाला हंसराज दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज लाहोर येथे कोणी सुरू केले लाला हंसराज पुढचा प्रश्न महाराष्ट्रात आझाद सेना कोठे स्थापन झाली योग्य उत्तर आहे सातारा महाराष्ट्रामध्ये आझाद सेना सातारा या ठिकाणी स्थापन झाली मुंबईतील नऊ सैनिकांच्या उठावावेळी कृती समितीचे नेतृत्व कोणी केले मुंबईतील नऊ सैनिकांच्या उठावावेळी कृती समितीचे नेतृत्व कोणी केले तर या प्रश्न उत्तर आहे खान मदन व बेशी दत्त खान मदन व बीसी दत्त पुढचा प्रश्न बघा नऊ सैनिकांच्या उठावाचे आघाडीचे नेते बी सी दत्त यांनी लिहिलेले पुस्तक कोणते तर ते आहे म्युटिनी ऑफ द इनोसंट्स म्युटिनी ऑफ द इनोसंट्स कोण लिहिले पुस्तक ते बी सी दत्त आणि नऊ सैनिकांच्या उठावाचे कधी आघाडीचे नेते ते असा प्रश्न आला नऊ सैनिकांच्या उठावाचे आघाडीचे नेते कोण होते तर उत्तर येणार बीसी दत्त म्युटिनी ऑफ द इनोसंट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बी सी दत्त पुढचा प्रश्न थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली अमेरिकेत कोणी केली तर कर्नल ऑलकॉट व मॅडम ब्लावटस्की कर्नल ऑलकॉट व मॅडम ब्लावटस्की यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली असं विचारलं तर अठराशे पंच्याहत्तर साल लक्षात ठेवा आणि कोठे केली होती अमेरिकेत केली होती थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कर्नल कोणी कोणी कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लावटस्की कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लावटस्की पुढचा प्रश्न बघा <laughs> बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहे पंडित मदन मोहन बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन बंदी जीवन हे पुस्तक कोणी दिले सचिंद्रनाथ सन्याल मित्रांनो पोलीस भरतीला तलाठी भरतीला एम पी एस सीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सेनापती बापट मुळशी सत्याग्रह यावरसुद्धा प्रश्न विचारला गेला आहे तलाठी भरतीला पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे एम पी एस सीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे आर्य समाजाचे सुप्रसिद्ध घोषवाक्य कोणते वेदांकडे परत चला वेदांकडे परत चला आर्य समाजाचे सुप्रसिद्ध घोषवाक्य आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे रोमेशचंद्र दत्त पुढे एकोणीसशे पंचावन्नच्या बांडुंग परिषदेस किती आफ्रो आशियाई राष्ट्रे उपस्थित होती तर पंचवीस कधी एकोणीसशे पंचावन्नमध्ये बांडुंग परिषद भरली होती आफ्रो आशियाई राष्ट्र होती एकूण होती पंचवीस असा प्रश्न येईल बांडुंग परिषद कोणत्या वर्षी भरली होती उत्तर काय असणारे एकोणीसशे पंचावन्न लक्षात ठेवायचं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राममोहन रॉय शंभर वेळा हा प्रश्न एम पी सीला विचारला आहे तलाटी भरतीला विचारला आहे पोलीस भरतीला विचारला आहे आरोग्यसेवकमध्ये पण विचारला आहे म्हणजे महत्वाचं हो आहे मित्रांनो या ब्राह्म समाजाचे पुढं दोन भाग झाले यांच्यामध्ये फूट पडली होती ती फूट कशी पडली ते आपण नंतर बघू आता याच्या टॉपिकवर आधार आपण प्रश्न बनवले बघा ब्राह्मो समाजात फूट पडली होती मग कशी पडली बघा आदी ब्राह्मण समाज स्थापना कोणी केली देवेंद्रनाथ टागोर म्हणजे ब्राह्म सण फूट पडले आणि एक आधी ब्राह्मो समाज स्थापन केला होता कोणी देवेंद्रनाथ टागोर यांनी आणि दुसरा एक समाज भारतीय ब्राह्मो समाज तो केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला होता भारतीय ब्राह्म समाज केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला होता त्यानंतर तत्त्वबोधिनी सभा स्थापना कोणी केली होती देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर त्यानंतर मित्रांनो हे जे काही चार पाच प्रश्न आहे हे बघा या ठिकाणी हां नवविधान समाज नवविधान समाज स्थापना कोणी केली केशवचंद्रसेन नवविधान समाज केशवचंद्रसेन आता बघा नवविधान समाज केशवचंद्रसेन तत्वबोधिनी सभा देवेंद्राथ टागोर भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्रसेन आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मण समाज मोहन राय हे सर्व महत्त्वाचे आहे थोडेसे कन्फ्युजिंग थोडे शब्द काही काही शब्द एकसारखे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत महत्त्वाचं आहे स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा लिहून ठेवा पुढचा प्रश्न अठराशे पंच्याहत्तरमध्ये इंडियन लीगची स्थापना कोणी केली होती शिशिर कुमार घोष अठराशे पंच्याहत्तर इंडियन लीगची स्थापना शिशिर कुमार घोष यांनी केली होती दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरली एकोणीसशे एकतीस दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीसला भरली पहिली कधी भरली होती आणि तिसरी कधी भरली होती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न चले जाव चळवळ कोणत्या वर्षी चालू झाली एकोणीसशे बेचाळीस चले जाव चळवळ एकोणीसशे बेचाळीसमध्ये चालू झाली त्यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे नवी दिल्ली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतर आधुनिक कालखंडात लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे वृत्तपत्रे आधुनिक कालखंडामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्रे आहे लक्षात ठेवा त्यानंतर भारताच्या परराष्ट्र सॉरी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण तर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आहेत पुढचा प्रश्न बघा नोटा छापण्याचे काम कोणती बँक करते तर नोटा छापण्याचे बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते पोलीस भरतीला हा प्रश्न एम पी सीला प्रश्न विचारला गेलेला आहे तलाठी भरतीमध्ये देखील विचारला गेला आहे नोटा छापण्याचे काम कोणती बँक करते तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यानंतर जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली लालबहादूर शास्त्री सर्वांना माहिती आहे प्रश्नाचं उत्तर आणि पोलीस भरतीला विचारला गेला आहे भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया कोणी घातला डॉक्टर होमी भाभा यावर शंभर वेळा प्रश्न विचारला गेला मित्रांनो एम पी सी पेपर चेक करा पोलीस भरतीचे चेक करा तलाठी भरती चेक करा तुम्हाला हा प्रश्न सापडणारच त्याचं उत्तर काय डॉक्टर होमी भाभा भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया कोणी घातला डॉक्टर होमी भाभा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय हरित जनक कोण डॉक्टर एस एस स्वामीनाथन खूप वेळा विचारला गेला आहे त्यानंतर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोण होते राजीव गांधी काय केलं त्यांनी श्रीलंकेमध्ये तमिळ प्रश्न सोडवला होता अल्पसंख्यांकांचा आणि त्यांनी पुढाकार घेतला होता राजीव गांधी यांनी पुढचा प्रश्न बघा शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे स्थापन झालेली सभा कोणती सिंग सभा लक्षात ठेवा शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे स्थापन झाली सभा सिंग सभा पुढील प्रश्न बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती माहिती स्वामी विवेकानंद यांनी केली होती त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोठे झाली म्हटले कोठे झाली मुंबई या ठिकाणी झाली होती पुढचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते मूळ शंकर तिवारी काय नाव होतं शंकर तिवारी आत्माराम रावजी देशपांडे कोणत्या टोपण नावाने कविता आली तसंच योग्य उत्तर आहे अनिल पुढचा प्रश्न बघा ज्वारी सिट्रोनेला मका करडई ऊस कापूस यासारख्या पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी निंबकर कृषी अनुसंधान संस्था टिंबटिंब येथे कार्यरत आहे फलटण सातारा या ठिकाणी लक्षात ठेवा सातारा जिल्ह्यात फलटण या ठिकाणी निंबकर कृषी अनुसंधान संस्था आहे पुढचा प्रश्न बघा केशवसूत हे कुणाचे टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले यांचं आहे केशवसूत आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत भाग घेणारे भारतीय कोण आहे मानवेंद्रनाथ रॉय आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत भाग घेणारे भारतीय मानवेंद्रनाथ रॉय भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कोणी केली सॉरी कधी केली एकोणीसशे पंचवीस कानपूर ठिकाणी कानपूर एकोणीसशे पंचवीस त्यानंतर कट खटल्यावर कोणाचा प्रभाव होता साम्यवादी 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 नेते कोण कोण होते मुझफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे आणि नीळकंठ जोगळेकर लक्षात ठेवा हे साम्यवादी नेते होते मुझफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे निळकंठ जोगळेकर द गामा कोणत्या वर्षी भारतात आला तर चौदाशे अठ्ठ्याण्णव वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव भारतात आला होता सिंध प्रदेश इंग्रजांनी केव्हा जिंकला अठराशे त्रेचाळीस सिंध प्रदेश अठराशे त्रेचाळीस म्हणजे जिंकला होता त्यानंतर पंजाब इंग्रजांनी केव्हा जिंकला अठराशे एकोणपन्नास अठराशे एकोणपन्नासमध्ये पंजाब इंग्रजांनी जिंकला होता तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी सुरू केलेल्या चळवीस काय म्हणतात खिलाफत चळवळ काय म्हणतात खिलाफत चळवळ कोणत्या देशाचा सुलतान हा जगातील सर्व मुस्लिमांचा खलिफा होय तर तुर्कस्तान तुर्कस्तान